उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नवी मुंबईच्या खारघर स्टेशनवर वृद्ध महिला मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे। न्यूज 18 लोकमतचे पत्रकार विलास बडे हे या वृद्ध महिलेसाठी देवदूत ठरलेत। शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। विलास बडे यांनी स्वतः हा संपूर्ण थरारक घटनाक्रम सांगितलाय। त्यांनी सांगितलं की ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं, त्यामुळे घाईघाईत 11 वाजता खारघर स्टेशनवर पोहोचलो। स्टेशनवर ठाण्याला जाणारी लोकल आली, ही लोकल निघाली तेवढ्यात प्लॅटफॉर्मवरून ओरडण्याचा आवाज आला। समोरच 65-70 वर्षाच्या आजी या लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्या होत्या। त्यांचा एक पाय लोकलमध्ये होता असं विलास बडे यांनी सांगितलं। लोकल ही वेगाने पुढे जात होती, क्षणभर काही सुचलं नाही। धावत जाऊन आजीला खेचलं, सुदैवाने आजीने हँडलचा हात सोडला। त्यानंतर दोघंही प्लॅटफॉर्मवर कोसळलो। जेमतेम 5 सेकंदामध्ये हे सगळं घडलं। त्यामुळे घडलेल्या या प्रसंगाने आजी भेदरल्या होत्या, त्यांना घट्ट मिठी मारली। आम्ही सगळ्यांनी तिला धीर दिला, तोपर्यंत मोठी गर्दी जमली। आजी स्थिरस्थावर झाल्यावर पुढच्या प्रवासाला निघालो। काही सेकंदातच एक जीव वाचवल्याचं समाधानी घेऊन अशी भावनिक प्रतिक्रिया विलास बडे यांनी दिली आहे। अतिशय संवेदनशील आणि सृजनशील म्हणून ओळख असलेले पत्रकार तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व विलास बडे यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।